नमस्कार बालदोस्तांनो आज आपण तिसरीच्या मराठीच्या पुस्तकातील कविता क्रमांक सहावी हिक पाहणार आहोत बघा हे एक गीत आहे आणि ते गोंडी भाषेतील आहे याच कवितेचा मराठी अनुवाद देखील या ठिकाणी दिलेला आहे आपण आता काय करणार आहोत या दोन्ही कविता म्हणणार आहोत त्या तुम्ही शांत पद्धतीने ऐकायच्या आहेत आणि नंतर तशाच म्हणण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि त्या वाचायच्या देखील आहेत बघा या ठिकाणी काय सांगितलेलं आहे ऐका म्हणा वाचा चला तर मग सुरुवात करूया प्रे। प्रे। हे गोंडी भाषेतील गीत मरांगे मरांग उरस काट मरांगे मरांग उरस काट मरांगे मरांग उरस काट मरांगे मरांग पिसी हिक्के मंग मरांग होक्के मरांग हिक्के होक्के मरांगे मरांग हिक्के मरांग होके मरांग हिक्के हिके मरांगे मरांग हिक्के पुंगार होक्के पुंगार पुंगार होंगारे पुंगार पुंगारे पुंगार हिक्के कायांग होक्के कायांग हिक्के कायांग हिक्के हिके कायांगे कायांग मरांगे मरांग उरस काठ मरांगे मरांग उरस कायांग पु पुटी हकाट उरस्तांग मरांग पिसी हकाठ उरस्तांग मरांग पिसी हकाट मरांगा ना किया काट उरस्तांग मरांग पिसी हकाट मरांगा ना गेळा किया काट बघा हे एक गोंडी भाषेतील गीत आहे आता याचाच मराठी अनुवाद काय होतो ते आपण बघूया इकडे तिकडे झाडे लावूया झाडे 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 लावूया झाडे झाडे वाढवूया झाडे झाडे लावूया झाडे झाडे वाढवूया इकडे झाडे तिकडे झाडे इकडे झाडे तिकडे झाडे जिकडे तिकडे झाडे झाडे इकडे फुले तिकडे फुले इकडे फुले तिकडे फुले जिकडे तिकडे फुलेच फुले इकडे फळे तिकडे फळे इकडे फळे तिकडे फळे जिकडे तिकडे फळेच फळे झाडेच झाडे लावूया फळेच फळे मिळूया झाडेच झाडे लावूया फळेच फळे मिळूया लावली झाडे वाढूया झाडी जंगल करूया लावली झाडे वाढूया झाडी जंगल करूया बघा अशा पद्धतीनं तुम्ही गोंडी भाषेतील गीत देखील म्हणायचं आहे वाचायचं आहे आणि याचाच मराठी अनुवाद हा देखील काय करायचा आहे वाचायचा आहे आणि म्हणायचं आहे